नम्र विनंती, हे चॅनल सबस्क्राईब करा, घंटीला स्पर्श करा आणि लाईक करा. अतिशय मौलिक मार्गदर्शन आपण दिलं. आवाज ऐसे तो सोए हुए को जोश आ जाए, ताली ऐसे बजाओ अध्यक्षीय भाषण को जोश आ जाए. हा ब्लँकेट वितरणासाठी सुटलेले व्यक्तींचे नाव आहे. चिकाटी लक्ष्मा ताला यांनी आपलं ब्लँकेट स्वीकारण्यात मंचावर यावं. तसेच गयाबाई बावणे, कमलाबाई वरवाडे व कमलाबाई दुर्गे यांनी सुद्धा स्टेजकडे येण्याची कृपा करावी आणि आपल्या ब्लँकेट स्वीकार करावा. चिकाटी लक्ष्मा ताला, गळ्याबाई बावणे, कमलाबाई बावणे व कमलाबाई दुर्गे समस्त पावडे परिवारातर्फे ब्लँकेट वितरण करण्यात येत आहे. तरी त्यांनी त्याचा स्वीकार. सुरेंद्रजी बवेजा यांनी स्वतःच्या हस्तकलेतून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि वैराग्यमूर्ती गाडगे महाराज यांची प्रतिकृती निर्माण केली आणि ती आमच्या मंडळाला भेट म्हणून देत आहे. तरी मी आमचे मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मोरे यांनी स्वीकार करावा. मान्यवरांच्या हस्ते आमच्या मंडळाला भेटवस्तू देण्यात येत आहे. आमच्या गावातील हस्तकलेचे शिल्पकार माननीय सुरेंद्र सिंग बवेजा ते उपस्थित नाही, त्यांनी आपली भेटवस्तू इथे घेऊन गेले. तरी त्यांच्या वतीने आमच्या मंडळाला ही भेटवस्तू देत आहे. तरी अध्यक्षीय व संपूर्ण मंडळ टीम यांनी स्वीकार करावा. माननीय अध्यक्ष व उद्घाटक यांच्या हस्ते. सर एक मिनिट. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व वैराग्यमूर्ती गाडगे महाराज यांचे हस्तकलेतून साकारलेली प्रतिमा कृती फोटो आदर्श गुरुदेव भजन मंडळाला भेट म्हणून देण्यात येत आहे आणि तो स्वीकारून येत आहे. आमच्या मंडळाचे संघटक माननीय श्री राकेशजी कडूकर आदरणीय मंच व उपस्थित सर्व पाहुणे मंडळी, सर्व पाहुणे मंडळांनी ग्रामगीता व सामुदायिक प्रार्थना याच्याविषयी मौलाचे मार्गदर्शन करून आम्हा सर्वांना धन्य केले व व्यसनापासून मुक्त कसं राहायला पाहिजे हे शिकवले. त्याबद्दल त्यांचं आदर्श गुरुदेव सेवा भजन मंडळ गुरु स्टेशन यांच्याकडून धन्यवाद मानतो. अरे असतील हजारे पैसे लाखो तुमच्या खिशात, असतील हजारो पैसे लाखो तुमच्या खिशात, पण जी शांतता, जी मन शांतता जी देऊन येते ती म्हणजे फक्त आणि फक्त एक ते सामुदायिक प्रार्थना. म्हणून दर शनिवारला हनुमान मंदिर इथे सामुदायिक प्रार्थना होते. तरी सर्वांना विनंती करतो की दर शनिवारला येऊन सामुदायिक प्रार्थनामध्ये सामील व्हा, लाभ घ्या आणि आपल्या विचारांमध्ये खूप मोठा बदल करून आपल्या जीवनात परिवर्तन घडवून आणा. एवढंच बोलतो आणि उद्घाटनीय कार्यक्रम इथेच पार पडला असं मी जाहीर करतो. थोड्याच वेळात खंजरी भजन स्पर्धा होणार आहे आणि सर्व पाहुणे मंडळींना विनंती आहे की तेलुगू जिल्हा परिषद तेलुगू शाळा इथं भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. तरी सर्व पाहुणे मंडळांनी
तेलगू शाळेमध्ये येण्याचे ठरावे. थोड्याच वेळात भजन स्पर्धेला सुरुवात होत आहे.